कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 13 जुलैच्या भागात मामा सगळ्यांना जे सांगतात ते कधी नाही समजत, कोड्यात सांगितलं तरीही नाही समजत असं म्हणतात. तेव्हा रघु म्हणतो, आम्ही तळावर खूप दिवस असूनही बऱ्याचदा आम्हालाही समजत नाही, मग जो पहिल्यांदा तळावर येतो त्याला कसं समजणार असं विचारतो. इथे सिंधूने कुसुमला बोलवल्याचं समजतं. ती नवऱ्याशी बोलून काय ते ठरवणार असल्याचं म्हणते. तर मामा तळावर परमेश्वर पुढे काय होणार हे माणसाला सांगत असतो, पण त्याला ते समजत नाही आणि ते समजून घेण्यासाठी तेवढी पुण्याही लागते असं म्हणतात. कोड्यातच सांगितलेलं ते त्यांना समजलं पाहिजे आणि समजलं तरच ठीक, नाहीतर सोडून द्यायचं असं म्हणतात. इथे लक्ष्मण कुसुमला सिंधूला न भेटण्यास सांगतो. त्यासाठी कुसुमही तेव्हा तयार होते, पण थोड्या वेळाने ती त्याचाच विचार करत असते आणि तिला सिंधूला भेटून यायचं असतं असं ती म्हणते. मग लक्ष्मण परवानगी देतो. मग कुसुम सिंधूला भेटते. तेव्हा सिंधू तिला त्यांच्या एका जमिनीत काम करून मोबदला किंवा पीक काढून सालावर पैसे देण्याविषयी विचारते, पण कुसुम त्यांच्याकडे आधीच एकाची जमीन आहे आणि त्यांची स्वतःची जमीन असल्याचं सांगते. तेव्हा सिंधू कुसुमला बाळूमामांमुळे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याचं म्हणते. ते ऐकून कुसुम तिला तळावर आलेला अनुभव सांगते आणि निघते. रात्री कुसुम लक्ष्मण समोर मामांकडे जाऊन भांडायचं आहे असं म्हणते. तेव्हा लक्ष्मण तिला समजावतो की त्यांनी आशीर्वाद नाही दिला म्हणजे आपल्या नशिबात पोर नसेल, पण आता आपल्याकडे विठ्ठल आहे आणि आपणच त्याचे आई वडील आहोत असं म्हणतो. तेव्हा कुसुम विठ्ठलला काहीच कमी पडू देणार नाही, पण मला माझं स्वतःचं पोर हवं होतं असं म्हणते. आणि मामांना भेटून त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला, पण मला का नाही दिला त्या विचारायचं म्हणते. रात्री कुसुमला स्वप्नात एक पाळणा विहिरीवर बांधलेला दिसतो आणि ती दचकून उठते. दुसऱ्या दिवशी कुसुम तळावर जाते. तेव्हा मामा तिला बघून हिला समजवूनही सांगितलेलं समजत नाही असं म्हणतात. तिच्या हातात विठ्ठलला बघून हे पोर कोणाचं आणि तुझ्या हातात कसं असं हसत विचारतात. तेव्हा मामा कुसुमच्या शेजारणीला ते कुसुमला समजवायचं सोडून भडकवायचं काम करतात असं म्हणतात. तेव्हा कुसुम मामांना, मी इतक्या वेळा तुमच्याकडे येऊन गेली तरी तुम्ही माझं गारहाण का ऐकलं नाही विचारते. तेव्हा एक शेजारीण मामांकडे तिला पहिला मुलगा व्हावा अशी इच्छा व्यक्त करते आणि मामा तिला तसा आशीर्वादही देतात. मालिकेच्या आगामी भागात सिंधू तिने पोरांना 9 महिने पोटात वाढवलंय असं म्हणते. ती कोणालाही तिचं मूल देणार नाही, त्यांच्याकडे लिंबू दोरे नारळ आहेत असं म्हणत हसते. तेव्हा मामा तळावर म्हणतात की असे लिंबू आणि दोरे उलटतील तेव्हा समजेल. मामा कुसुमला तिच्या प्रश्नाचं उत्तर देतील का, कुसुमला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ काय असेल हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा बाळूमामाच्या नावानं चांग भरं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 फक्त कलर्स मराठीवर आणि वूट ॲपवर कधीही. मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा रात्री मराठी शोबर्स.